कसबा माजी नगरसेवक प्रदीप उल्पे यानं रविवारी रात्री त्याच्या साथीदारांसह एका महिलेच्या घरात घुसून मारहाण केली होती या प्रकरणी प्रदीप उल्पेसह राजेंद्र उल्पे अभिजित पाटील केतन उल्पे आणि विश्वजित बिरंजे यांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे या सर्वांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पीडित महिलेनं माजी नगरसेवक प्रदीप उल्पे याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे प्रदीप उल्पे यानं कात्यायनी माळावर उल्पे माळ्यातील त्याच्या घरात तसंच लक्ष्मीपुरीतील एका लॉजवर एप्रिल दोन हजार चौदा ते जुलै दोन हजार अठरा या काळात आपल्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याचं पीडित महिलेनं फिर्यादीत नमूद केलं मुलांना ठार मारण्यासह बदनामी करण्याची धमकी देत प्रदीप उल्पे यानं लैंगिक अत्याचार केल्याचं पीडितेनं फिर्यादीत नमूद केलं यापुढे सुद्धा शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत प्रदीप उलपे यानं त्याच्या साथीदारांसह रविवारी रात्री आपल्या घरात घुसून आपल्याला आणि मुलांना मारहाण केल्याच्या पीडित महिलेच्या तक्रारीवरून प्रदीप उलपे राजेंद्र उलपे अभिजित पाटील केतन उलपे आणि विश्वजित बिरंजे यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली आहे या पाचही जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणी प्रदीप उल्पेच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून पीडितेच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे